अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांसमोर चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. 30 एप्रिल ते 6 मे स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला गुरुचरित्र पारायणाचा 16 सप्ताह आपल्याला साजरी करायचा आहे. आता गुरुचरित्र पारायण करताना काही रहस्य आहे जे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पारायण करणं, गुरुचरित्राचं पारायण करणं ही खूप मोठी कसोटी असते. आता जे नव्याने गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांना मी घाबरून देत नाही, फक्त तुम्हाला सांगते सावध राहा, घाबरण्याचं काही कारण नाही आहे. बऱ्याच लोकांनी गुरुचरित्र पारायण म्हणजे लय अवघड, करूच नका, होणारच नाही अशी जी भीती घालून दिली आहे ती आज मी काढायला आली आहे. आणि पारायणाच्या काळात येणाऱ्या अडचणी किंवा पारायण करताना सुरुवातीलाच येणाऱ्या अडचणी यातून आपण कसं मात करू शकतो, या पारायणाचे जे रहस्य आहे की काय गोष्टी आहे आपल्याला पारायण करू देत नाही. पारायण करणं तोंडाचं नाही आहे. ज्यांनी म्हणतो ना की खूप वर्षापासूनचे जे पारायण आलं आहे, म्हणजे ज्यांनी खूप आधीचं पारायण करत आहे, अगदी 30-30, 40-40 वर्ष झाले, त्यांनाही अजूनही त्रास होतो पारायण करताना. आता त्रास होणं म्हणजे काय लक्षात घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल, 7 गुरुचरित्राचं पारायण ज्या घरात होता त्याच्यात कुठली कधी कुठलीच बाधा राहत नाही, कुठलीही अडचणी असो त्यातून मार्ग मिळतोच. आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना प्रखर पितृदोष असतो ना त्यांच्या घरात बघा, पारायण करायचं म्हटलं की कोणीतरी बाळंतीण होतं, काहीतरी सुतक पडतं. गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं तर समजून जायचं की म्हणजे तुमच्या घरात जर नेहमी एकदा दोनदा झालं तरी समजू शकतो, पण नेहमी सुतक पडलं, भाऊकीतलं कोणीतरी वारलं किंवा विटाळ आला, अचानक मासिक धर्म आला की मला उद्या पारायणाला बसायचं आणि आज मासिक धर्म आला, असं तुमच्या बाबतीत घडत असेल तर समजा तुम्हाला प्रखर पितृदोष आहे. याच्यावरचं मी तुम्हाला उत्तर पण देणार आहे की याला काय करायचं. दुसरं, ज्या घरात वास्तुदोष आहे त्या घरात पारायणाला बसलं की अडचणी येतात, कटकट होता, अभांडण होतं, किंवा पारायणाच्या आधीच एवढं पारायण होईल का, मी करू का, माझ्याकडनं होईल का, किती नियम असतात, बापरे बाप, अशा असंख्य प्रश्नांचा भडीमार आपल्या मनावर झालेला असतो. म्हणून पारायण म्हटलं की बायका अजूनही घाबरतात. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला, म्हणजे मी बऱ्याच वेळा असं ऐकत असते किंवा बघितलं आहे, काही लोकांना फार अहंकार असतो. विरोध केंद्रात जातो, 20 वर्ष झाले मी स्वामी सेवेत आहे, 12 वर्ष झाले मी स्वामी सेवेत आहे, मी एवढे पारायण केले, मी एवढं हे केलं, तेवढं ते केलं, मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे, असा जो अहंकार असतो ना त्यांना तर गुरुचरित्राचं पारायण करताना खूप वाईट अनुभव येतो. तर आपण सेवेकरी आहोत याचा अभिमान असावा, माज नसावा. तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल किंवा जवळपास कोणी जरी असेल तर हे करू नका, कारण बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं. म्हणून याने तर पारायण करताना बऱ्याच अडचणी निर्माण होतातच. त्याच्या आधी बऱ्याच वेळा आम्हाला असं म्हटलं जातं की तुमचं वय काय आहे, तुम्ही तर फार कमी वयाचे आहात, हे वय आहे का देवदेव करायचं, जेव्हा उतरतं वय होईल तेव्हा बघता येईल देवदेव करायचं काय. तुम्हाला माहिती आहे देवाला हे ताजं फूल व्हायचं असतं, जे फूल कोमजून गेलेलं आहे तेव्हा आणण्यात काही अर्थ नाही. थोडक्यात काय की अध्यात्म हा तरुणपणातच करावा, त्याचा फायदा आणि त्याचा आनंद आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळतो. त्याच्याचबरोबर की आपण काय होतं ना, आता बघा हे सगळे जे तुम्हाला मी सांगते आहे, पारायण काळात खूप झोप येणं, पारायण काळात बटाटावाडा खाऊ वाटणं, पारायण काळात बिस्किट खाऊ वाटणं, किंवा पारायण काळात ज्या गोष्टी कधी खाल्ल्याच नाही आहे, किंवा मग आज मी म्हणजे म्हणतो ना की कधी कधी मसाल्याची भाजी खाऊ वाटते, कधी कधी चमचमीत शिवभाजी खाऊ वाटते, बऱ्याच वेळा असं घडतं. त्याच्याचबरोबर पारायण काळात कोणी आरे केलं की आपण का आरे करतो, चिडचिड वाढते आपण. ह्या प्रत्येकाला याच्यातला अनुभव आला असेल, पारायण काळात खूप भूक लागणे, पारायण काळात खूप झोप येणे. कधी कधी तर असं होतं ना की गुरुचरित्र ग्रंथ वाचत असताना बऱ्याच वेळा असं होतं, बाबा उठून जावं, मला नाही वाचायचं आता पारायण, खूप झोप येणे, वारंवार आळस येणे, किंवा मन तर कुठे इकडे इतकं भरकटतं आपलं मन की कुठे इकडे तर कुठं तिकडे त्या पारायण वाचण्यात मन लागत नाही. ह्या सगळ्या जर अडचणी तुम्हाला पारायण काळात येत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे आपले दोष असतात, हे दोष असतात जे आपले षडरिपू आहेत. वाईट सगळ्याच माणसामध्ये वाईट गुण आहे, सगळ्यांमध्ये एकतरी वाईट गुण आहे असं कोणीच नाही आहे. म्हणून तर ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याबाबत घडत असतील पारायण काळात. आता ह्या सगळ्यांवर मात कशी करायची ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी पारायण सुरू करताना मासिक धर्म बघा महिलांना,
फक्त पारायण करायचं आहे, तुमची इच्छा आहे मला माहिती आहे, पण मध्ये आधी मासिक धर्म आला तर तो कोणी वाचावा? गुरुचरित्र ग्रंथ काही स्वामीचरित्र सारामृत सारखा नाहीये की चार पाच दिवस झाले आणि नंतर वाचून, नाही, तो सप्ताह काळातला आहे, तो कम्प्लीट आपल्याला तो पूर्णता म्हणजे तो आपल्याला संपूर्ण वाचावाच लागतो, हा एक नियम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात कोणीतरी डिलिव्हरी झालेलं आहे बघा, किंवा म्हणजे त्यांची तारीख जवळ आलेली आहे, अशा वेळेस पण पारायण वाचू नका. गुरुचरित्र पारायण हे त्यांच्या नियमांनी ओळखलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडनं होत असेल तरच पारायण करा. गुरुचरित्र पारायण खेळ नाही आहे. आता बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की त्याही चप्पल पण घालायची का? चांबडाची चप्पल नाही घालायची, बाकी तुम्ही कुठल्याही चपला घालू शकता, फक्त चांबड म्हणजे चांबडाची चप्पल नाही घालायची. आता आपण जेव्हा पठण करत असतो तेव्हा तरी आपण चप्पल घालत नाही, पण चांबडाची वस्तू घालून पण आपल्याला वाचायचं नाही. मग तो बेल्ट असो किंवा चांबडाची कुठली पण एखादी वस्तू असो, ते तुम्हाला घालून पारायण करायचं नाहीये. आता जेव्हा पारायण काळात तुम्हाला या सगळ्या अडचणी येतात तेव्हा काय करायचं? कितीही अडचणी येऊ, कितीही मला झोप येऊ, कितीही मला काय काय खाऊ वाटू, दुनिया इकडची तिकडे जरी झाली तरी मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार. बऱ्याच वेळा अशा कमी की ताई पारायणाला बसून घरात भांडणं झाले. आता मला सांगा, दत्त महाराज काही तुमच्या घरात भांडणं करतील का? हे काय आहे? हे आपले वाईट दोष आहेत. वाईट दोष लागलेले आपल्याला ते सगळे बाहेर पडतात, कारण ही जी नकारात्मकता आहे, ही जी काही वाईट आहे, हे तुम्हाला पारायण करूच देणार नाही. त्याच्यामुळे ते काय होतं, ते सगळं बाहेर फेकलं जातं आणि ते आपल्याद्वारा आपल्या भांडणातून आपल्या स्वभावातून ते बाहेर येतं. मला माहिती आहे, मी तुम्हाला कितीही सांगितलं या 7 दिवसात शांत राहा, डोकं लावू नका, एकदम गुपचूप राहा, पण मी माझ्यावरूनच सांगते चिडचिड होते. म्हणजे कोणी आपल्याशी डोकंच लावू नये आणि जरी लावलं तरी आपल्यात तो संयम पाहिजे. मला माझं पारायण संपूर्ण वाचायचं आहे, पूर्ण दिवस, ह्या 7 दिवसात माझ्याकडनं कुठलंही पाप घोड होणार नाही. गुरुचरित्र पारायण करून जर याला त्याला तुम्ही वाईट बोलणार असेल तर ते मला नकोय. म्हणून इकडचं तिकडं जरी झालं तरी मला पारायण करायचं आहे, मला संपूर्ण नियमांनी मला दत्त महाराजांचं पारायण करायचं आहे. आता झोप येणं, आळस येणं, मनात वाईट विचार येणं, खरंच कधी कधी वाईट विचार येतात, कधी कधी घाणेरडे विचार येतात, अशा वेळेस ना लक्ष ठेवायचं आपल्या वाचनाकडे. आपण गुरुचरित्र ग्रंथ काही मनातल्या मनात वाचायचं नाही. आता जे केंद्रात वाचणार आहेत, खरं तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्याकडनं केंद्रात सामूहिकरित्या पारायण होणार आहे. खूप भाग्यवान आहात तुम्ही, ज्यांच्याकडनं नाही शक्य होत केंद्रात पठण करणं, त्या घरात जरी करणार आहात आणि केंद्रात जरी पठण करत तर ते माईकवर वाचता फक्त ओळींवर बोट ठेवण्यात अर्थ नाहीये. बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की मस्त ओळींवर बोट असतो आणि काय चाललंय काही कळत नाही. गुरुचरित्राचं पारायण वाचताना तुमचं मन त्याच्यात पाहिजे. एक एक अध्याय तुमचं आयुष्य घडवणारा आहे. गुरु काय आहे, गुरु आपल्याला कुठे नेऊ शकतो आणि गुरु आपल्यासाठी काय करू शकतो, हे सगळं त्या गुरुचरित्र ग्रंथात दिलेलं आहे. म्हणून पारायण सामूहिकरित्या जरी बसणार असेल तरी ते वाचा. तुमच्या मुखातून ते शब्द वाचले गेले पाहिजेत. आपला दिंडोरी प्रणित ग्रंथ हा मराठी प्राकृत आहे. ते वाचायला अतिशय सोपं आहे, समजायला त्याहूनही सोपं आहे. म्हणून अडचण आली तरी तुम्ही घाबरून जाऊ नका. पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे. असे किती पण अडचणी आल्या, लहान मुलं जरी असले महाराज, तर किती पण अडचणी आल्या अशा तरी सुद्धा आपल्याला पारायण पूर्ण करायचं आहे. त्याच पद्धतीने मनात कुठलीच शंका ठेवू नका. माझ्याकडनं पारायण होणार आहे, दत्त महाराज माझ्याकडनं ती सेवा करून घेणार आहे. उन्हाळा आहे, मला माहिती आहे बऱ्याच अडचणी आहेत, पण मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. म्हणून जास्तीत जास्त महिलांनी खूप जास्त संख्येत पारायण करा. केंद्रात, मठात, मंदिरात जर सामूहिक पारायण असेल तर आवर्जून तिथे जा आणि तिथेच पारायण करा. नाही शक्य होत तर घरात करा. जेव्हा तुम्ही घरात पारायण करता मनात वाईट विचार येतात, त्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाही, इग्नोर. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपल्या घरात एखादा व्यक्ती वारंवार येतोय आणि आपण त्याच्याशी बोलत नाही, त्याला किती वाईट वाटतं, तो निघून जातो, तो परत नाही येत. तसंच हे आहे, हे जे वाईट विचार आहे, हे जे निगेटिव्हिटी आहे, यांच्याशी गप्पा मारायचं नाही. ती कोणीतरी आला आहे, आता मग तो आला आणि मग मी माझ्या माहेरी गेली, माहेरी काय झालं होतं, मग आपण त्यांना अजून त्यांच्या प्रश्न, आपलं जे मन आहे, जे वाईट गुण आहे, ते आपल्याला प्रश्न विचारतं आणि आपण त्याचं उत्तर देतो. मग ते वाचणं राहतं बाजूला आणि मनात आपल्या गप्पांचा खेळ सुरू होतो. त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. मी जेव्हा वाचत असते, मी माझ्यावरनं सांगते, वाचन करताना माझ्याही मनात विचार येतात, पण मी माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करते.
तुम्ही त्या ग्रंथात जरी लक्ष केंद्रित केलं ना तरी नाही होणार. पण मी जे काय वाचते आहे आताही तुम्ही हवं तर व्हिडिओ थांबवा, एखादं पुस्तक घ्या किंवा एखादा ग्रंथ घ्या, एखादं काय म्हणतो ना म्हणजे लाईक पेपर घ्या आणि तो वाचा. त्या वाचताना तुमच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा, कुठलेच विचार तुमच्या मनात येणार नाही. मी तुम्हाला जे काही सांगते आहे ते एकदा करून बघा. गुरुचरित्राचं पारायण करताना थोड्याफार अडचणी येतात, पण ते आपले वाईट गुण आहे, ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत. त्याच्यामुळे काहीही झालं, दुनिया इकडची तिकडं जरी झाली तरी मी पारायण करणार, मी कोणाशी चिडणार नाही, कोणाशी वाईट बोलणार नाही, काहीही करणार नाही. ह्या गोष्टी आहे आपल्यातलेच दोष आहे, आपल्या घरातले दोष आहे किंवा आपल्याला आलेले जे काही दोष आहेत त्याच्यामुळे आपल्याला अडचणी येतात. बरेच असे काही स्वामी बघताय ज्यांना काहीच अडचण नाही, कारण ते त्यांच्यात कुठलाच दोष नाहीये, आपल्यात आहेत म्हणून ते येतात आणि आले तर ठीक आहे ना. आपल्याला ते सेवाकडूनच सेवा करूनच आपल्याला ते बाहेर काढायचं आहे. तर ह्या काही गोष्टी असतात, हे काही रहस्य आहे. घाबरून जाऊ नका, मनात काहीच आणू नका, ताई असं झालं तसं झालं काय करू. आजही कमेंट्स येतात. आजही एका ताईंचा होतं की ताई आमच्या घरात साखळी पारायण सुरू केलं आणि भांडण सुरू झाले, काही नाहीये, ते तुमच्यातले वाईट गुण आहे ते बाहेर पडत आहे आणि तू जाण्याचा त्यांचा मार्ग आहे, ते जाणार. काय सांगितलं, भांडण हो, कटकट हो, काही पण हो, मी पारायण करणार एवढंच मनात ठेवायचं, बाकी काहीच नाही. त्याच्यासाठी फक्त इतकंच, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज एवढी ते सांगते. शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ, पर तशाच एकूण व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.